नितीन चंद्र आय वन न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्या भेटीसाठी घेऊन आलोय खास झटकेदार कार्यक्रम. होय, झटकेदारच म्हणतोय मी. आणि या नव्या कोऱ्या झटकेदार कार्यक्रमामध्ये जुन्नर तालुक्यातील तमाम जनतेच्या आणि आमच्या सर्व सुग्रण वहिनींचं मी सहर्ष स्वागत करतो. या कार्यक्रमाचं नाव आहे शहा ब्रदर स्पॉन्सर्ड बाय आय वन न्यूजची प्रस्तुती आम्ही सुग्रणी. या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेनं वाट पाहत होता. आता आपल्या सोबत आहेत ऍडव्होकेट श्रिया धर्माधिकारी म्हणजे आमच्या श्रिया वहिनी आणि त्या आजच्या कार्यक्रमातील सुग्रण आहेत. तर आपण त्यांची ओळख करून घ्या. वहिनी नमस्कार, आय वन न्यूज मध्ये आपलं स्वागत. एकदा आमच्या प्रेक्षकांना तुमची ओळख करून द्या. मी ऍडव्होकेट सुश्रिया नचिकेत धर्माधिकारी. मी प्रॅक्टिस करत होते जुन्नर कोर्टामध्ये. सध्या मुलगी लहान असल्यामुळे मी घरामध्येच. जगातलं सगळ्यात अवघड काम आहे कारण वहिनी मंडळी मी खरंच तुम्हाला सगळ्यांना अप्रिशिएट करतो. तर वहिनी आपले मिस्टर काय? शिव छत्रपती महाविद्यालय इथे संस्कृत विषय शिकवतात. अच्छा, ज्युनियर कॉलेजला शिकवतात. तुमचं मूळ गाव हे जुन्नरच आहे? नाही, आमचं मूळ गाव अकोले, संगमनेर अकोले. अच्छा, संगमनेर अकोलेचं तुम्ही आहात. आणि तुमचं आहे जळगाव. खानदेश. तर नाही ना, बघूया. तर वहिनी तुमच्या घरामध्ये कोण कोण असतं? मी स्वतः, माझे मिस्टर आणि माझी 7 वर्षाची मुलगी आहे, दुसरी दीदी अवनी, तिचं नाव आहे अवनी नचिकेत. आम्ही तिघ जण मग आज आम्ही तुम्ही आम्हाला आमच्या प्रेक्षकांना कुठली रेसिपी करून दाखवणार? मी आज दोन रेसिपी दाखवते. एक गोड पदार्थ दाखवते आणि तिखट. झटक्यामध्ये काय खायला? झटक्यामध्ये खानदेशचं स्पेशालिटी आहे डाळ गंडोरी. गंडोरी नाव तर इंटरेस्टिंग वाटते. बघूयात आपण काय प्रकारे. त्याला मिरच्यांची भाजी पण म्हणतात. बर, मिरच्यांची भाजी. मिरच्या तर खाऊ घालणार नाही, पूर्ण मिरच्या नाही. त्याच्यामध्ये मी पौष्टिकता पण जपण्याचा प्रयत्न केला. पौष्टिकता आणि पारंपरिक अशी टाळगंडोरी आपण बघणारच आहोत. ही रेसिपी काय, त्यानंतर जी स्वीट डिश आहे त्या स्वीट डिश विषयी पण आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, एका छोट्याशा ब्रेक नंतर आपण भेटूया. तुम्ही पाहत राहा फक्त आय वन न्यूज. खुशखबर खुशखबर खुशखबर. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, एचपी गॅस डीलर्स असोसिएशन पुणे रिजन पुरस्कृत. नवीन गॅस वर स्वयंपाकाची सुरुवात, सोबत आली बक्षिसांची बरसात. एचपी गॅस नवीन कनेक्शन धमाका. 25 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 पर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठी उघडणार बक्षिसांचा खजाना. पहिल्या 3 भाग्यवान विजेत्यांसाठी बंपर प्राइज 20 ग्रॅम गोल्ड. पहिले बक्षीस 3 भाग्यवान विजेत्यांसाठी स्कूटर. दुसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी एलईडी टीव्ही. तिसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्रीज. चौथे बक्षीस 45 भाग्यवान विजेत्यांसाठी मिक्सर. पाचवे बक्षीस 60 भाग्यवान विजेत्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन. आणि सहावे बक्षीस 125 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्राईंग पॅन जिंकण्याची सुवर्ण संधी. तेव्हा त्वरा करा, एचपी गॅस नवीन कनेक्शन घ्या आणि बक्षिसांचा अनमोल खजाना लुटा. मेसर्स शहा ब्रदर्स कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेसर्स शहा ब्रदर्स जुन्नर यांना. या छोट्याशा ब्रेक नंतर मी पुन्हा एकदा आकाश नितीन चंद्र आपल्या सर्वांचं आम्ही सुग्रणी आपल्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत करतो. आपलं ब्रीदवाक्य खात आहे ना, खात राहा. रोहिणी, तुम्ही स्वीट डिश कुठली घेऊन आज दाखवणार आता? मी ब्रेडचा हलवा दाखवणार. अच्छा, ब्रेडचा हलवा. याच्यामध्ये काय पौष्टिकता, बाकी काय गोष्टी, याची स्पेशालिटी काय? हा ब्रेड साधारण गव्हाचा पण, म्हणजे जो ब्राऊन ब्रेड म्हणतो त्याचा पण बनवू शकतो आणि नॉर्मल जो स्वीट ब्रेड आहे त्याचा पण बनवू शकतो. हा झटपट होणारा पदार्थ आहे, सगळीकडे अवेलेबल असा आहे. आणि अगदी कोणी 11th hour ला पाहुणे येणार असेल तर आता आपण काय करायचं? हा जेव्हा डोक्यात संभ्रम निर्माण होतो तेव्हा घरामध्ये जर ब्रेड अवेलेबल असेल तर घरच्या साहित्यातनं तुम्ही पटकन हा पदार्थ बनवू शकता. म्हणजे तरी जर अशी अवघड परिस्थिती तुमच्या समोर उभी राहिलीच तर झटपट बनणार असा हा ब्रेडचा हलवा. येस, हा पदार्थ तुम्ही पटकन बनवू शकता. तर आता आपण जास्त वेळ वाट नको बघूयात, आपण डायरेक्ट या रेसिपीला साथ घालूयात. चला तर मग. आम्ही सुग्रणीमध्ये आता आपल्यासोबत वहिनी आहेत आणि त्या आता आपल्याला आज कुठला पदार्थ करून खाऊ घालणार आहेत हे आपण
पाहणारच आहोत, पण त्याआधी परत एकदा तुम्हाला आपल्या भेदवाक्याची आठवण करून देतोय, खाताय ना खातच राहा. तर वहिनी आता आपण डाळ गंडोरी, डाळ गंडोरी हा आता पदार्थ आपण करणार आहोत, तर त्यासाठी आपल्या कुठल्या कुठल्या साहित्याची गरज लागते? त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी तुरीची डाळ लागेल, दोन चमचे हरभऱ्याची डाळ लागेल, एक मुठभर आंबट चुका लागेल, बारीक चिरलेला कांदा फोडणीसाठी, परत एक ते दोन कांदे हे शिजवण्यासाठी डाळ बरोबर, एक वांग ते पण शिजवण्यासाठी, तीन ते चार मिरच्या त्या सुद्धा शिजवण्यासाठी, नंतर इकडे चवीनुसार मीठ, कडीपत्ता फोडणीसाठी, खोबऱ्याचे काप, दाणे, जिरे, हळद, तेल आहे, आणि आलं, हिरवी मिरची आणि लसूण याचा पीठ साठवलेला आहे. आता आपण ह्याच्या डाळी घेतल्या, ह्या दोन वेगवेगळ्या डाळी, तर काय याच्या मग काही काही वेगळे? हो, तुरीची डाळ आहे ही. तुरीची डाळ ही प्रामुख्याने जळगाव मध्ये ही प्रामुख्याने म्हणजे खान्देश जे म्हटलं जातं तिथे हे महत्वाचं पीक घेतलं जातं तुरीच्या डाळीचं, त्यामुळे तिथे तूर ही प्रामुख्याने पिकवली जाते आणि ते त्यामुळे ही तिथे पारंपरिक म्हणून तुरीच्या डाळीचा प्रवास हा खान्देशापासून विदर्भापर्यंत. ठीक आहे. आणि हा जो तुम्ही ठेचा केला, तुम्ही याचं काही वैशिष्ट्य? हो, मी हा मिसर मधन काढलेला नाहीये. मिसर मधन जर हा काढला, मिसर मधन जर काढला तर त्याची पेस्ट होते आणि त्याची चव वेगळी येते. हा मी ठेचलेला आहे, ठेचलेल्याची चव वेगळी येते आणि हा ठेचलाय तुम्ही या बडगी मध्ये, बडगी बडगी म्हणतात याला, बडगी म्हणतात. बरं, ही ठेचणी अशी असते ही बडगी या पद्धतीची. तर याच्यामध्ये साधारण भरीत पार्टी या दिवसामध्ये तर वांगी भाजल्यानंतर याच्यामध्ये ती गरम वांगी याच्यामध्ये ठेवली जातात आणि गरम गरम ही ठेचली जातात आणि ते ठेचल्यामुळे ती अतिशय मऊ आणि गुळगुळीत होतात. स्पेशल त्यासाठी त्याच्यामध्ये बनवलेलं आहे, एका विशिष्ट झाडाच्या पासून लाकडापासून हे बनवलेलं आहे आणि याची चव खूपच अप्रतिम आणि खूप छान लागते. चौदा तर तुमचा पदार्थ नक्की असणारच आहे, त्यात कुठली शंकाच नाही. बरं, हा पदार्थ काही थंडीसाठी वगैरे स्पेशल काही वेगळं असं काही आहे? तसं तुम्ही बाराही महिने खाऊ शकता. अच्छा, बाराही महिने. पण थंडीमध्ये जास्त पौष्टिक आहे कारण दाणे आहे, खोबरं आहे आणि तिखट आहे. तिखट आता या दिवसामध्ये छानच वाटतं. झटका म्हटलं की माझ्या तोंडाला पाणी सुटतं कारण मला तिखट प्रचंड आवडतं. तर आता माझ्या तोंडाला पाणी सुटायला सुरुवात झालेली आहे. हे पदार्थ आता फक्त आपण अजून बघितले आहेत, अजून प्रत्यक्षात आपल्याला नक्की काय डाळ गंडोरी आहे ते बघायचंय आणि तो कधी चाखेल असं मला झालेलं आहे. आपण डाळ गंडोरीला सुरुवात करणारच आहोत, त्याच्या आधी घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा फक्त आई बहिणी. खुशखबर खुशखबर खुशखबर. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड, एचपी गॅस डीलर्स असोसिएशन पुणे रिजन पुरस्कृत. नवीन गॅसवर स्वयंपाकाची सुरुवात, सोबत आली बक्षिसांची बरसात. एचपी गॅस नवीन कनेक्शन धमाका. 25 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 पर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठी उघडणार बक्षिसांचा खजाना. पहिल्या 3 भाग्यवान विजेत्यांसाठी बंपर प्राइज 20 ग्रॅम गोल्ड. पहिले बक्षीस 3 भाग्यवान विजेत्यांसाठी स्कूटर. दुसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी एलईडी टीव्ही. तिसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्रीज. चौथे बक्षीस 45 भाग्यवान विजेत्यांसाठी मिक्सर. पाचवे बक्षीस 60 भाग्यवान विजेत्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन. आणि सहावे बक्षीस 125 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्राईंग पॅन जिंकण्याची सुवर्ण संधी. तेव्हा त्वरा करा, एचपी गॅस नवीन कनेक्शन घ्या आणि बक्षिसांचा अनमोल खजाना लुटा. मेसर्स शहा ब्रदर्स कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेसर्स शहा ब्रदर्स जुन्नर यांना. नमस्कार, ब्रेक नंतर परत एकदा तुमच्या सर्वांचं आयवन न्यूज मध्ये स्वागत. मी आपला होस्ट आकाश नितीन चंद्रा आणि आपण पाहत आहात आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आम्ही सुगरणी. आपलं भेदवाक्य लक्षात येणार, खाताय ना खात राहा. तर चला आता आपण प्रत्यक्ष हा पदार्थ बनवायला सुरुवात करणार आहोत. बहिणी काय करायचंय आता सांगा. पहिले आणि तेल गरम करायचं आहे आणि एक आहे थोडं मुक्त असताना तेलाचा वापर केला तरी चालेल. म्हणजे ज्यांना कोणाला डाएट करायचंय, ज्यांना कोणाला म्हणजे असे फॅट वगैरे या गोष्टींचं टेन्शन, लक्षात ठेवा जीवन एकदाच आहे
आणि जेवणात भरपूर जेवण करा. तेल गरम करायला ठेवलंय मी आता. येस, मी मला सांगितल्याप्रमाणे जी तुरीची डाळ घेतली होती एक वाटी, नंतर दोन चमचे हरभऱ्याची डाळ घेतली होती, तर मी एका पातेल्यामध्ये तुरीची डाळ, हरभऱ्याची डाळ, थोडीशी हळद, नंतर आंबट सुद्धा बारीक चिरून घेतला, एक कांदा बारीक चिरून घेतला, एक ते दोन वांगी बारीक चिरून घेतली, नंतर मिरच्या घेतल्या चिरून, त्याच्याच मध्ये मी दाणे आणि खोबरं शेंगदाणे हे मी एकत्र केले आणि जवळजवळ त्याचे 4 ते 5 शिट्या करून घेतल्या एकत्र करून, आणि शिट्या करून झाल्यानंतर साधारण मिश्रण जे आहे ते साधारण मॅश केल्यानंतर रवीने आपण घुसळून ठेवलेलं आहे पूर्ण, त्याच्यामुळे ते खोटलेलं साधारण थोडस असं दिसत. कढईतलं तेल तापतंय, तोपर्यंत आपण वहिनीशी छोटीशी चर्चा करणार आहोत. वहिनी, आपल्या ज्या काही सगळ्या सुग्रणी आहेत त्यांना एक छानसा नुसका काहीतरी सांगा. आपण जेव्हा कुठली ग्रेव्हीची भाजी करतो, साधारण आपण भाजी करायला जातो, मसाला वाटतो आणि तेलामध्ये आपण फ्राय करतो, तेव्हा ती सीम वरती कमी असेवरती तो मसाला चांगला परतला गेला पाहिजे. तो चांगला परतताना तेल सुटेपर्यंत परतला पाहिजे की जेणेकरून तो छान खमंग भाजला पण जाईल. तो जर मोठ्या गॅसवर भाजला गेला तर तो करपण्याची भीती आहे, आणि सीम वरती केल्याने तेल पण सुटायला छान मदत होते, चव पण छान येते. आणि जेव्हा मसाला जेव्हा तयार होतो तेव्हा आपण 1-2 ते 3 चिमूट आपण साखर घालायची, त्याच्या चवीसाठी म्हणा किंवा तळून छान येतो. बरं, तेल आपलं छान तापलंय. ओके, आता याच्यामध्ये मी थोडं जिरं घालते, चिमूटभर हळद घालायची, आणि या भाजी पूर्ण हिरवी दिसली पाहिजे. त्यामुळे अगदी नावाला चिमूटभर जरी हळद घातली तरी चालेल. हळद जर जास्त पडली तर कलर बदलायचा संभव असतो, त्यामुळे एक बारीक चिरलेलं कांदा फोडणीमध्ये. अशा पद्धतीने मस्त फोडणी तडतडलेली आहे. कांदा थोडासा लालसर कलर शालो फ्राय तुझा समजतो गोल्डन कलर कलर. अच्छा, आणि कांद्यावरती ठेचा घालायचा. अच्छा, कांद्यावरती हे जर आधी घातलं तर तेल खूप गरम आहे, त्याच्यामुळे पूर्ण लसूण मिरची करपण्याची भीती असते. ही भाजी तशी तिखटच असते, पण ज्यांना खूप तिखट खायची नाहीये त्यांनी आपली बेताने ठेचा. आता आपण कुकर मध्ये शिजवलेलं जे आहे मिश्रण आहे ते आपण याच्यामध्ये टाकणार. साधारण ही भाजी घट्टसरच असते, अगदीच खूप घट्ट अशी वाटली थोडस आपण पाणी घालून थोडीशी आपण ऍडजस्ट करू शकतो, पण खूप पातळ नाही. मीठ घालूया आपण अंदाजे मीठ, म्हणजे साधारणतः जर ह्या डाळ आणि हे सर्व काही कुकर मधून शिजून घेतलं तर ते तसं बघायला गेलं तर त्यालाच थोडासा जास्त वेळ लागतो आणि मग एकदम झटपट होऊ शकतो. सो आपण त्याची तयारी आधी करून ठेवू शकतो आणि गरमागरम सर्व्ह करू शकतो. आणि ही भाजी साधारण कळण्याची भाकरी हे हा एक खानदेश ही भरता बरोबर खाण्यात येणारी भाकरी आहे. कळण्याची भाकरी आपल्याला करायची असेल तर त्याच्यासाठी एक भाग हा ज्वारीचा ज्वारी घ्यायची, त्याच्यामध्ये साधारण 1/2 भाग हा अख्खे उडीद उडीद घालायचे, अख्खे काळे उडीद घालायचे, थोडे काळे उडीद अख्खे काळे उडीद, थोडे मेथ्याचे दाणे घालायचे, मेथ्या दाणे आणि ते दळून आणायचे आणि त्याची भाकरी करायची. साधारण जळगाव हा भाग बहिणाबाई चौधरींचा ओळखला जातो, पण ज्या सुग्रण बहिणाबाईंच्या तर त्या भागात भरीत पार्टी प्रामुख्याने भरीत भाकरी केली जाते, ही भाकरी आहे. नंतर आपण बाजरीच्या भाकरी बरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर खाऊ शकतो. भाजी तयार झाली, आपली भाजी तयार झाली आहे. वहिनी भाजी मस्त गार्निश करून सर्व्ह करू शकतो, तुम्ही रेसिपी लिहून घ्या.
चला तर मग अशा पद्धतीने ही डाळ तंदुरी तयार झालेली आहे. मस्त गार्निश करून ठेवलेली आहे. वहिनी गार्निशिंग करताना आपण हा फोडलेला कांदा घेतलाय, मुळं आहे इथे, मिरची आहे आणि हे आपण केळाच्या पानावर हे केलं सर्व केलं. त्याच्या मागचं रिझन काय? एकतर मेन म्हणजे केळीचं पाणी ते मुबलक प्रमाणात केळीचं उत्पन्न तिकडे असल्यामुळे जेवण तिथे केळीच्या पानावरच केलं जातो. संस्कृतीचाच भाग आहे त्यामुळे केळ तिकडचं प्रमुख पीक असल्याने उत्पन्न असल्याने केळीचं पान दिसायला खूप छान वाटत. आणि हा कांदा पण कांदा फुटलेला कुठल्याही पदार्थाबरोबर तिखट पदार्थाबरोबर कांदा खायला छान वाटते, मजा येते. आणि तो चिरलेला नाही, तो फोडलेला आहे. फोडलेल्या चीज खूपच छान गावरान असा मस्त पैकी त्यांना फोडून त्याचा गार्निश केलेला आहे. आता मला राहत नाही आहे, कशी थोडस मी पाहणार आहे. अप्रतिम, अतिशय छान झालेली आहे भाजी, मस्त असा झटका आहे जसं मला आवडतं तसं. तर आता आपण ही डाळगोंडरीची सगळी रेसिपी पाहिलेली आहे, हे कसं करतात हे पाहिलेलं आहे. वहिनींनी खूप छान रीती आपल्याला दाखवलंय, अतिशय सुटसुटीत पद्धतीने आपल्याला समजवलंय. तर एकदम नक्की घरी आवर्जून करून पहा आणि आपलं ब्रीद वाक्य मात्र नेहमी लक्षात ठेवा, खाता येणार खात राहा. खुशखबर खुशखबर खुशखबर. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एचपी गॅस डीलर्स असोसिएशन पुणे रिजन पुरस्कृत. नवीन गॅसवर स्वयंपाकाची सुरुवात, सोबत आली बक्षिसांची बरसात. एचपी गॅस नवीन कनेक्शन धमाका. 25 ऑगस्ट 2017 ते 14 जानेवारी 2018 पर्यंत नवीन कनेक्शन घेणाऱ्यांसाठी उघडणार बक्षिसांचा खजाना. पहिल्या 3 भाग्यवान विजेत्यांसाठी बंपर प्राइज 20 ग्रॅम गोल्ड. पहिले बक्षीस 3 भाग्यवान विजेत्यांसाठी स्कूटर. दुसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी एलईडी टीव्ही. तिसरे बक्षीस 6 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्रीज. चौथे बक्षीस 45 भाग्यवान विजेत्यांसाठी मिक्सर. पाचवे बक्षीस 60 भाग्यवान विजेत्यांसाठी मायक्रोवेव्ह ओव्हन. आणि सहावे बक्षीस 125 भाग्यवान विजेत्यांसाठी फ्राईंग पॅन जिंकण्याची सुवर्ण संधी. तेव्हा त्वरा करा, एचपी गॅस नवीन कनेक्शन घ्या आणि बक्षिसांचा अनमोल खजाना लुटा. मेसर्स शहा ब्रदर्स कमर्शियल मार्केट यार्ड कॉम्प्लेक्स जुन्नर. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मेसर्स शहा ब्रदर्स जुन्नर यांना. नमस्कार, ब्रेक नंतर परत एकदा मी आकाश नितीन चंद्र आयव्हन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आपण पाहत आहात आपल्या सर्वांचा लाडका कार्यक्रम आम्ही सुगरणी. आता आपण खाल्ली आहे डाळ गंडोरी, जी मस्त झटकेदार अशी रेसिपी होती. पण आता हा झटकेदार रेसिपी झाल्यानंतर जेव्हा चांगलाच तिखट लागलं, सो काहीतरी स्वीट तो बनता येणार. तर आता आपण स्वीट डिश कडे वळणार आहोत. आता आपण कुठली स्वीट डिश करणार आहोत? ब्रेडचा हलवा. अच्छा, आपण आता ब्रेडचा हलवा करणार आहोत. पहिली सांगा याविषयी, काय सांगा? अतिशय झटपट होणारा, घरात असलेल्या उपलब्ध साहित्यातून आपण तयार करू शकतो. साहित्य ब्रेडचे स्लाइस, ब्रेडचे स्लाइस, साखर, ड्रायफ्रुट्स, तूप, दूध आणि बेलदोडा पावडर असेल तर बेलदोडा पावडर. माझ्याकडे केशर आणि मिरची पावडर याचं सिरप आहे. सिरप म्हणजे एकत्र ते आयतं मिळतं की रेडीमेड पण मिळतं? अच्छा, मग ते कुठल्याही दुकानात तिथे अवेलेबल होऊन जातं. ठीक आहे, आणि यासाठी मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूयातच. चला तर मग आता जास्त वेळ वाट न बघता आपण सरळ रेसिपीला हात घालूयात. गॅस ऑन करून कढई घेतली, त्याच्यामध्ये मी तूप घालते. अच्छा, हे गावठी तूप आपण याला वापरतो. सगळा जो काही पदार्थ आहे तो फक्त आपण गावठी तुपातच तयार करतो. होतं काय, साधारणतः 4 वाजता मुलं खेळून आली किंवा अचानक कधी घरामध्ये पाहुणे आले तर घरच्या गृहिणीची बऱ्याच वेळा तारांबळ उडते करायचं काय. तर अशा वेळी हा झटपट घरातलं जे तुमचं साहित्य अवेलेबल असतं ते साहित्य वापरून तुम्ही हा जो ब्रेडचा हलवा आहे तो बनवू शकता असं वहिनींनी सांगितलंय. तेव्हा हा ब्रेडचा हलवा नक्की ट्राय करून आपण बघणारच आहोत. त्याआधी आपण बघूया नक्की हा कसा बनवला. ब्रेडचे स्लाइस तुकडे करायचे, ठीक आहे, बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे. साधारण एक पण, हा ठीक आहे, एक साधारणतः मीडियम साईज. एका ब्रेडचे 4 तुकडे होतील, या पद्धतीने आपण त्याचे तुकडे करून घेणार आहोत. तर आपण हे ब्रेड आता त्या गावठी तुपामध्ये सोडलेले आहे.
म्हणजे जसं तो गॅस वर गरम होतोय तस तसा तो ऑटोमॅटिकली मऊ पण होत जातो. आपण याच्यात ब्रेड पण वापरतोय, गावठी तूप वापरतोय, आपण शुगर वापरणार आहोत, मिल्क वापरणार आहोत, तर मग याच्यामध्ये कॅलरीजचं प्रमाण पण बऱ्यापैकी जास्त, एनर्जी आणि फॅट लेवल नॉर्मली पदार्थांपेक्षा नक्की जास्त. थंडीसाठी साधारण हा पदार्थ सुटेबल आता थंडीचे दिवस देशात सुरू आहेत, या दृष्टीने झटपट होणारा मुलांना सारखं ब्रेड जॅम लावून कंटाळा नक्की नक्की काहीतरी वेगळं आहे, पटकन होतो आणि गरम. मलई सकट दूध जर घेतलं तर फार छान. मी मलई सकट दूध घेतलेलं. बरोबर. आणि दूध घातल्यानंतर आपण लगेच साखर पण घालूया. साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त, कोणाला गोड हवं असेल तर कमी साखर, गोड हवं असेल तर साखर. जसं आपण इतर पदार्थांमध्ये चवीनुसार मीठ टाकतो तसं जिथे गोड पदार्थ आहे तिथे साखर ही आपल्या चवीनुसार ऍडजस्ट करायचं लागते. आणि विशेष म्हणजे आपण याच्यावर झाकण ठेवणार नाही. अच्छा, न झाकण ठेवतो, कुठेही आपण याच्यावर वाफ काढणार नाही. मी हे वेलदोडा आणि केशरचं सिरप घालते. वेलदोडा आणि केशरचं हे जे काही सिरप वापरलं जात आहे ते तुम्हाला मार्केटमध्ये सहज कुठल्याही किराणावालाच्या दुकानामध्ये असेल, सुपर शॉपिंगमध्ये तुम्हाला अवेलेबल होऊ शकतो. हा जो थोडासा पिवळसर जो रंग येतोय तो मुळात या सिरपने येतोय. एक वेगळी अशी टेस्ट आणि कलर. त्याला कुठलंही छान असं अन्न म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा चौतर जिभेवर राहते, परंतु त्याचे कलरफुलनेस आणि तो कुठल्या प्रकारे गार्निश केला जातो याच्यावर पण त्या सुकण्याची खरी परीक्षा लागते. कमी जास्त आपला हलवा तयार झालेला आहे. वहिनी तो सर्व्ह करू स्तोवर आणि त्याला गार्निश करू स्तोवर तुम्ही लिहून घ्या या रेसिपीसाठी लागणारं साहित्य. हा जो ब्रेडचा हलवा आहे हा तयार झालेला आहे. समोर आहे मस्त असं याच्यावर बदाम आहे, काजू आहे, असं छान म्हणून त्यांनी गार्निश केलेला आहे. सो तो बघूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलंय. आपण गप्पा मारूया पण प्लीज मी पहिल्यांदा हा ट्राय करतो असा लागतोय. सो स्वीट डिश छान अशी. वा अप्रतिम, गोड आणि मस्त मला पण आवडला, अगदी मनापासून आवडला. वेणी खरंच खूप छान असं ही पौष्टिक रेसिपी तुम्ही आज केलेली आहे आणि आमच्या सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही दाखवली आहे. झटपट पाहुणे आले, मुलांना भूक लागली, तर नाश्त्यात तोच तोच ब्रेड बटर देण्यापेक्षा हे थोडंसं काहीतरी वेगळं ट्राय करून पहा. आणि हा जो हलवा जो आहे ब्रेडचा हा नक्की तुम्ही घरी ट्राय करा. वहिनी तुम्ही तुमचा खूप छान मौल्यवान वेळ आम्हाला दिला, आमच्या सर्व प्रेक्षकांना दोन छान छान रेसिपीज शिकवल्या, त्याबद्दल आम्ही मनापासून आपले आभारी आहोत. आयवन न्यूज कोण ही छोटीशी एक तुम्हाला भेट.